कोण असेल मानकरी 2018 च्या तपशील जनता कोणाला देणार तो सांगलीच्या दुरावस्थेला कोण आहे जबाबदार पूर्तता झाली का आश्वासनांची काय असेल पुढील विकास कामाचे नियोजन प्रभागाच्या मूलभूत समस्या खरंच मार्गी लागले आहेत का लोकसत्तेत ती देत आहे आपल्या प्रभागामध्ये याच प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी महापालिकेचा महारण संग्राम नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मी मनीषा जयप्रकाश चला तर पाहूया आजची सविस्तर बातमी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका 2018 निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 ड मधून लोकशाही आघाडी आम आदमी पार्टी पुरस्कृत उमेदवार राजेंद्र गुरप्पा पाटील यांनी आपल्या प्रभागात मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या राजेंद्र पाटील हे गेल्या 20 वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत आहेत परंतु त्यांच्या प्रभागात आत्तापर्यंत कोणत्याही मूलभूत सुविधा न दिल्याने आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे व भ्रष्टाचारमुक्त महानगरपालिका प्रभागाचा सुनियोजित शाश्वत विकास करण्यासाठी मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे असे आवाहन राजेंद्र पाटील यांनी केले यावेळी प्रभाग क्रमांक 1 त्यांना जनतेचा वाढता पाठिंबा दिसून आला नमस्कार माझं नाव राजेंद्र गुरप्पा पाटील मी रामकृष्णनगरचा रहिवासी असून मी प्रभाग क्रमांक 1 ओपन अपक्ष आम आदमी पार्टी पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून नारळ या चिन्हावर निवडणूक लढवित आहे मी गेली 25 ते 30 वर्ष झाली मी या वार्डात रहिवासी असून माझ्या वार्डाचे समस्या प्रस्थापित नगरसेवकांना खासदारांना आमदारांना मी सगळ्यांना निवेदन दिलेले होते आजपर्यंत आम्ही रस्ता गटाऱ्या लाईट पाणी ह्यातच आम्ही खिचपत पडलेलं आहे हे करत असताना जे दिलेले निवेदन होते त्याचा मी पाठपुरावाही सुद्धा केला पाठपुरावा करीत असताना प्रस्थापित लोकांनी मला प्रत्येक टायमाला नाकारले आहे मला म्हणजे आमच्या वार्डालाच त्यांनी नाकारले हे ते कोणत्याही प्रकाराच्या सुविधा नसल्यामुळे ना रस्ता आहे ना लाईट आहे ना पाणी आहे ना आम्हाला आरोग्यासाठी आरोग्य दवाखाने आहेत किंवा कचराकुंडी आहे असं काहीसुद्धा आमच्या ह्या वार्डात नाही गेली 25 वर्षे झाली मी हे सातत्याने ह्या लोकांना सांगत असताना मला असं वाटलं की आता ह्या लोकांच्या समोर आपण इलेक्शन लढवण्यास जावावे तरी मला ह्या जनतेनंच आता पूर्ण पाठिंबा देत मला इथंपर्यंत आणलेलं आहे तर ह्या ज्या ह्या लोकांनी उभा केल्यामुळे मी सदर इलेक्शनला आम आदमी पार्टी पुरस्कृत नारळ ह्या चिन्हावर यांच्यापुढे जात आहे